आणि आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. उद्या राज्यसभेत हे विधेयक मांडले जाईल. 127वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. ओबीसी आरक्षणाबाबत अतिशय मोठी बातमी. राज्याला अधिकार देण्याचा मार्ग जवळपास यामुळे मोकळा झालाय. तर मोदी सरकारने आणलेले हे विधेयक आता लोकसभेत मंजूर झाले. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर. विनोद सर, उद्या राज्यसभेत हे विधेयक जे आहे ते मांडलं जाणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठा अधिकार हा राज्यांना यामुळे मिळणार आहे, कारण जवळपास राज्यांना अधिकार मिळालेला आहे का, हा जो आरक्षण आहे तो अधिकार राज्यांना मिळालेला आहे देण्याचा, काय या संदर्भात अधिक माहिती द्याल? यात प्रामुख्याने बघायला गेलं तर फक्त ओबीसीच नव्हे तर एसईबीसी कोटा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळालेले आहेत. याचा अर्थ असा आहे की एखादा समाजगट हा शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार यामुळे राज्यांना मिळालेला आहे. आपण जर कायद्यांचं स्वरूप बघितलं तर कायदे दोन प्रकारचे असतात, एक राज्य सरकार आणि केंद्र सरकार. केंद्र सरकार बनवणारे कायदे हे केंद्राच्या अखत्यारीत येतात, राज्य सरकारसाठी काही कायदे आहेत ते राज्याच्या अखत्यारीत येतात. आणि दोन्हींना अधिकार असलेले कायदे म्हणजे समावर्ती सूचीतले कायदे, अशा स्वरूपाचा एक कायद्याचा प्रकार आहे. त्या कायद्यात आता या अमेंडमेंटमुळे एक भर पडलेली आहे नव्या कायद्याची. यामुळे राज्य आणि केंद्र दोघांनाही एसईबीसी हा प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार मिळणार आहेत. याचा अर्थ काय झाला तर त्यासाठी एक उदाहरण पुरेसं ठरेल की मराठा आरक्षणासाठी ज्या वेळेला मराठ्यांना एसईबीसी प्रवर्गात राज्य सरकारनं दिलं, एसईबीसी प्रवर्ग म्हणून घोषित केलं होतं, राणे समितीने ती शिफारस केली होती, त्यानंतर गायकवाड आयोगानं सुद्धा ती शिफारस केली होती, मात्र मराठा आरक्षण रद्द होताना हाच मुद्दा नेमका ग्राह्य धरला गेला होता की हे अधिकार राज्य सरकारला नाही आहेत एसईबीसी प्रवर्ग ठरवण्याचे. म्हणजे शैक्षण आरक्षण मिळण्यासाठी प्रमुख निकष कोणता आहे तर शैक्षणिकदृष्ट्या मागास किंवा सामाजिकदृष्ट्या मागास असलेला एखादा प्रवर्ग असेल तर तो त्या प्रवर्गाला आरक्षण देण्याचे अधिकार असतात. तर यानुसार आता राज्य सरकारला हे अधिकार मिळालेले आहेत. म्हणजे मराठा आरक्षण रद्द होताना जो मुद्दा होता एसईबीसी प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही आहे, तो मुद्दा आता निकाली निघालेला आहे आणि राज्य सरकारला हे अधिकार मिळालेले आहेत. तर आता जो नवीन आयोग आहे त्यांनी जर मराठा किंवा ओबीसी समाजाला एक एसईबीसी म्हणून वेगळा प्रवर्ग घोषित केला तर राज्य सरकारला ते अधिकार या घटना दुरुस्तीने देण्यात आलेले आहेत. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर शैलजा प्रकाश शेंडगे आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. शेंडगेजी, आपण 127वी घटना दुरुस्ती लोकसभेत मंजूर झालेली आहे, उद्या राज्यसभेत मांडली जाईल, त्यानंतर ती राष्ट्रपतींकडे जाईल. एका अर्थाने हा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण बहुमताने एकमताने हे विधेयक मंजूर झालेलं आहे, 168-0 मताने. त्यामुळे हा एक अधिकार राज्य सरकारला बहाल झालेला आहे. ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल, कशा पद्धतीनं फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? याच्यामध्ये ही जी घटना दुरुस्ती जी आहे ती 102व्या घटना दुरुस्तीने जे राज्यांचे अधिकार जे काढून घेतले होते ते पुन्हा त्या त्या राज्यांना ते अधिकार देण्याची ही घटना दुरुस्ती झालेली आहे. हे बिल संमत झालेलं आहे, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की हे अधिकार राज्यांना दिले म्हणजे आता माध्यमांच्या माध्यमातून चालू आहे की हे अधिकार राज्यांना दिले म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असं जे सुरू आहे ते मराठा समाजाची पूर्णपणे दिशाभूल होत आहे. कारण हे अधिकार जे राज्यांना दिलेले आहेत ते जे समाज मागासवर्गीयांचे निकष पूर्ण करतात त्यांचा समावेश जो आहे तो मागासवर्गीयांच्या यादीमध्ये टाकण्याचे अधिकार देण्याची ही घटना दुरुस्ती आहे. ही घटना दुरुस्तीने ब्लँकेट एखाद्या समाजाला आरक्षण दिलं असं होत नाहीये. जी प्रक्रिया जी मागासवर्गीय डिक्लेअर होण्याची आहे ती प्रक्रिया पुन्हा मराठा समाजाला करावं लागेल. ती जी टेस्ट जी आहे ती टेस्ट पुन्हा या मराठा समाज त्या दिव्यातून जावं लागेल. आणि मला वाटतं आता इतक्या सगळ्या या आधी सगळ्या आयोगांनी सगळ्या मराठा समाज मागासला नाही असं सांगितलेलं आहे. ज्या गायकवाड कमिशननं जो काही निकाल दिला होता की मराठा समाज मागासला आहे तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे आता जर मराठा समाजाला मागासवर्गीय करायचं असेल, राज्याला जरी अधिकार मिळाले तरी सुद्धा ती टेस्ट जी आहे ती टेस्ट मराठा समाजाला द्यावीच लागेल. त्याचा मुद्दा शेंडगेजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, मात्र त्याचबरोबर आज आपली उपसमिती जी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालची उपसमिती आहे, स्वतः अशोक चव्हाण हे म्हणाले होते की एसईबीसीचा दर्जा ठरवण्याचा अधिकार फक्त राज्याला देऊन भागणार नाही आहे तर 50% अधिक आरक्षणाची मर्यादा शिथिल करणं गरजेचं आहे आणि राज्य सरकारने घटनादुरुस्तीत त्याचा उल्लेख करावा. मात्र तरीसुद्धा या प्रवर्ग ठरवण्याच्या अधिकारामुळे थोडीशी आरक्षणाची लढाई पुढे जाईल असं वाटत नाही? आरक्षणाची लढाई नक्कीच पुढे जाईल, पण कुणाची? जे समाज मागासवर्गीयांचे निकष पूर्ण करतात त्यांची लढाई पुढे जाईल.
जे निकष पूर्ण करत नाही त्यांचा विषय जो आहे त्यांची लढाई पुढे जाणार नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांना माझी हात विनंती आहे की आपण कृपया ह्या दोन्ही मुद्द्यावरती बोलावं. 50% जे अधिकचं आरक्षण जे आहे ते अजून घटनादुरुस्ती केल्याशिवाय मिळणार नाही. बरोबर आहे, ओबीसीची सुद्धा मागणी तीच आहे. 52% ओबीसी त्यावेळी होते, आता 7% आहे आणि 27% आरक्षण आहे. आम्हाला अधिकचं आरक्षण हवं आहे ना. आमच्या पावणे 400 जमाती त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे आम्हाला जे अधिकचं आरक्षण त्यामुळे मिळत नाही. 50% अधिकचं आरक्षण घटनादुरुस्तीकडून मिळालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे. कारण आम्ही ऑलरेडी मागासवर्गीयमध्ये आहोत, पण ज्या जमाती मागासवर्गीय नाहीत त्यांची त्यांच्यासाठी हे जी घटनादुरुस्ती जी आहे ती घटनादुरुस्ती मुळीच फायदा जो आहे या ज्या उच्चवर्णीय समाजांना होणार नाही. अगदी शेंडगेजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की शैलेश, हा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने महत्वाचा आहे. शेंडगेंचं म्हणणं असं आहे किंवा एकूणच तो मुद्दा आहे की एसईबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला जरी मिळाले असले तरी सुद्धा राज्य सरकारने एखाद्या घटकाला मागास म्हणून घोषित केलं शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या, तरीसुद्धा 50% आरक्षणाची मर्यादा जी सुप्रीम कोर्टानं इंदिरा साहनी खटल्यामध्ये घातलेली आहे ती ओलांडून पुढे जाता येणार नाही. समजा उद्या मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्ग असल्याचं राज्य सरकारच्या आत्ता नवीन नेमलेल्या मागासवर्ग आयोगानं जरी त्यांनी शिफारस केली तरीसुद्धा 50% मर्यादा जर शिथिल झाली नाही तर एसईबीसी प्रवर्ग ठरून सुद्धा आरक्षण मिळणं मुश्किल होऊन जाईल. शैलजा, आता उद्या राज्यसभेत काय घडतंय हेच पाहावं लागणार आहे. धन्यवाद विनोद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.